नमस्कार मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती दोन हजार बावीस याविषयीची सविस्तर माहिती तर यामध्ये मकर संक्रांतीचे महत्व काय आहे मकर संक्रांतीचे वाहन कोणते आहे संक्रांत कोणत्या दिशेला जाणार आहे आणि तिने कोणती वस्त्रे परिधान केलेली आहेत तसेच पूजेचा शुभमुहूर्त काय आहे आणि मकर संक्रांती या दिवशी कशाचे दान करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आज आपण जाणून घेणार आहोत तर पहा हिंदू धर्मात मकर संक्रांती हा एक विशेष पर्व मानला गेला आहे मकर संक्रांती हा सण सामान्यतः चौदा जानेवारीलाच येतो याही वर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी शुक्रवार रोजी या दिवशी आलेली आहे या दिवशी सूर्य उत्तरायण होतो म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी देवाच्या घरी जातात आणि असे मानले जाते की महाभारतातील महामहीम भीष्म यांनी देहत्याग यासाठीही हाच दिवस निवडला होता या दिवशी सूर्य नारायणाबरोबरच श्री गणेश श्री शिवशंकर श्री विष्णू आणि महालक्ष्मी याचे देखील पूजन केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नानादानातून विशेष फळांची प्राप्ती होत असते म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये किंवा गंगेमध्ये स्नान करावे किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल जानेवारी रोजी सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करणार आहेत चौदा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि पूजा मुहूर्त दोन वाजून बारा मिनिटांपासून ते पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजेच तीन तास बत्तीस मिनिटांचा हा कालावधी आहे आणि महापुण्यकाळ असणार आहे तो म्हणजे दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होईल तो दोन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत म्हणजे चोवीस मिनिटांचा हा महापुण्यकाळ आहे आणि संक्रमण काळ आहे दोन वाजून बारा मिनिटापासून तर यावेळी मकर संक्रांती ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे तिचे मुख हे नैऋत्येकडे आहे हातामध्ये सुहासासाठी जाईचे फुल आहे तर वाहन म्हणून वाघ आहे आणि उपवाहन हे घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे आणि हातामध्ये आयुध म्हणजेच याचे शस्त्र म्हणून गदा धारण केलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे तसेच ती पायसाचे भक्षण करत आहे ती उभार अवस्थेत आहे म्हणजेच उभी आहे बैठ्या स्थितीमध्ये नाही तिचे भोजनपात्र हे चांदीचे असून आभूषण म्हणून कंगन आहे मकर संक्रांतीला दानाचे विशेष महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या शुभ फलप्राप्तीसाठी आपण दानधर्म नक्कीच करायचे आहे त्यामध्ये आपण उबदार कपड्यांचे दान करू शकता तसेच मोक्षप्राप्तीसाठी तुपाच्या दानाचे विशेष महत्त्व आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या दानाचेही विशेष महत्त्व आहे यामुळे देखील आपल्याला अनेक पटीने लाभ मिळत असतो या दिवशी भांड्यांचेही दान केले जाते तसेच खिचडीचे दान केले जाते यातून विशेष पुण्य फळाची प्राप्ती होते अशा प्रकारे दोन हजार बावीस मकर संक्रांतीविषयीची सविस्तर माहिती आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेतलेले आहेत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद